एकनंतर वळत इतर महत्वाच्या बातम्यांकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 12वा वर्धापन दिन आहे. रंगशारदा या सभागृहात आज राज ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांसमोर भाषण करणार आहेत. 2014 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेला झालेला पराभव आणि महापालिकेतील पराभव पाहता मनसे पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागलेले. फेरीवाला आंदोलन, एल्फिस्टन आंदोलन अशा विविध मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंनी हात घातलाय. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. मात्र 18 मार्चला गुढीपाडवा मेळावा होणार आहे. आणि हा वर्धापन सोहळा खरं तर सुरू झालेला आहे. थेट जाऊयात या सोहळ्याकडे. पाहिल्यानंतर पराजय प्रचंड पाहिला, पण आजही साहेब आणि आपण सगळे पाय घट्ट रोवून आहोत. आता मला सदैव साहेबांसही तुमचा अभिमान वाटतोय. आता काल तुम्ही पाहिलं असेल स्वाभिमानच, ते स्वाभिमानच एक कार्टून आलं होतं, ते तुम्हाला आवडलं असेल. ते कुठे स्वाभिमान आहे? आपल्याला अभिमान आहे तो या महाराष्ट्राच्या भूमीत आम्ही जन्माला आलो आणि या महाराष्ट्राच्या भूमीतील लोकांची आम्ही सेवा करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत याचा अभिमान आहे. सोयची गरज नाही. आणि त्यामुळे मागच्या वर्षीच्या जुन्या आठवणी जर पाहिल्या तर मागच्या वर्षाची निवडणूकच घ्या ना. मला साहेबांकडे पाहिल्यानंतर कधी कधी आश्चर्यच वाटतो, हा माणूस एवढ्या संकटाला सामोरे गेल्यानंतर एखादा माणूस एवढ्या ठामपणे कसा उभा राहू शकतो, मला त्याचं खूप मोठं आश्चर्य वाटत. मी त्यांच्यापेक्षा राजकारणात अनुभवाने कमी असेल, वयाने साहेब थोडस मोठा असेल, पण बाकीचा अनुभवाने कमीच आहे ना. महाराष्ट्र उलटा पालटा त्यांनी कित्येक वेळा केलाय, आम्ही त्यांच्या सोबत कार्यकर्ते म्हणून काम केलंय, त्याच्यावर मला माहिती आहे. आपला राजा किती दिलदार आहे तो, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्यामुळे मागच्या वर्षी एक एक एवढे प्रसंग आले, वहिनीला झालेला त्रास घरातच नेहमीप्रमाणे फिरायला गेले आणि बरं झाले. लोकांना त्याचाही धक्का वाटला आणि एवढा मोठा प्रसंग घरात घडल्यानंतर सुद्धा साहेब ठामपणे उभे राहिले, त्याचाही धक्का वाटला आणि एवढा मोठा प्रसंग घरात घडल्यानंतर सुद्धा साहेब ठामपणे उभे राहिले. उर्वशीचा प्रसंग, तिलाही त्रास झाला, 8-10 दिवस हॉस्पिटलला होती, त्याच्यावरही मात करून साहेब उभे राहिले. अमितचा प्रसंग, त्याच्यावर मात करून साहेब उभे राहिले. कसं शक्य आहे तुम्ही सहज कल्पना करा. आपल्या घरामध्ये असं जर प्रसंग झाला तर तुम्ही काय कराल? अरे तुम्ही आणि आम्ही आपले दुःख एकमेकांना सांगू शकतो, तुम्ही आणि आपले दुःख साहेबांकडे जाऊन त्यांच्याकडे रडून सांगू शकतो, साहेब कोणाला सांगणार? म्हणून मला बाळासाहेबांचे एक वाक्य आठवते, माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत, कधी दिसत नाहीत. आणि अशा वेळ या सगळ्या प्रसंगाला मात देऊन एक माणूस ठामपणे उभा राहतो. काय बेतला असेल तो काळ तुम्ही डोळ्यासमोर आणा. त्याच्यानंतरही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साहेबांची इच्छा नसताना आम्हीचा असणारा आग्रह पाहता साहेबांनी तुमच्या आमच्या आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या प्रेमापोटी घेतलेल्या 4 सभा कल्पना करा तुम्ही. घरामध्ये एक प्रसंग असताना एक माणूस जाहीर सभा घेऊन काय तुमच्याशी बोलू शकतो सांगा? तुमच्या स्वतः तुम्ही बोलू शकता काय? तरी पण साहेब
केवळ मुंबईसाठी तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी उभे राहिले आपलं दुःख बाजूला सांडून ठेवून. आणि मग तुमच्यांची जबाबदारी आता त्या आता नवनिर्माणाचं होमकुंड आपण पेटवलेलं आहे. 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता नवनिर्माणाच्या होमकुंडामध्ये तुम्ही आणि आम्ही साहेबांना काय दिलं पाहिजे त्या होमकुंडामध्ये आपण विश्वास